अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव येथे राष्ट्रवादीचे प्रफुल्ल लोढा यांनी पत्रकार परिषद घेत केलेल्या वक्तव्यामुळे जिल्हाभरात राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे। तर बघूयात प्रफुल्ल लोढा या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले। आजचा काय नेमका विषय होता पत्रकार परिषदेत? साहेब, तुम्ही मीडिया शी लोक शुद्ध नागरिक आहात। मी आजपर्यंत जी पत्रकार परिषद घेतली, गिरीश महाजन व रमेश वडनाईक यांच्या विकृतीबद्दल घेतली। परंतु आता मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा सर्व लोक राष्ट्रवादी सोडून पळत होते, त्यावेळेला मी राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर महाराष्ट्रात नावारूपाला आणली, कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला। परंतु आता हा ज्युनियर एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला व त्याने त्याची भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले खालच्या पातळीवरच्या राजकारण त्यांनी माझ्यावर चालवलं। गृहमंत्र्याची सर्वांची दिशाभूल केली, माननीय कोर्टाची त्या अधिकाऱ्यांची दिशाभूल केली व माझ्या घरावर व माझ्या मित्रावर BHR पतसंस्थेच्या नावाखाली गिरीश महाजन यांची जी फाईल माझ्याकडे आहे ती शोधण्यासाठी त्यांनी सर्च वॉरंट काढले व माझ्या परिवाराला छळलं। म्हणून मी आजची पत्रकार परिषद घेतली। जे राजकारणात कोणत्याही थराला जाऊ शकतो, माझ्यासारख्या सर्वमान्य कार्यकर्त्याला गिरीश महाजनच्या फाईलसाठी माझा मित्र व माझ्या मुंबईच्या परिवारावर त्यांनीच घडवून आणलेली सर्च वॉरंटची प्रोसिजर केली। म्हणून राजकारणात हा माणूस किती खालच्या पातळीवरचा आहे। म्हणून माझा मित्र स्वर्गीय निखिल भाऊ याची जी आत्महत्या झाली तिची चौकशीची मागणी मी सन्मान्य कोणाकडे करणारच आहे। निखिल भाऊ कोण? खडसे साहेबांचा मुलगा, माझा लई मित्र होता तो। मी भी 10 रुपये, तो भी 10 रुपये, म्हणून तो माझा मित्र होता। पण हे तर सगळ्यांना माहिती, त्याने आत्महत्या केली आहे स्वतः गोळी मारून। अहो, आता आहे बघा काय केली आहे, तुम्हाला माहिती नव्हतं। 27 तारखेला माझ्याकडे सर्च वॉरंट काढलं, माझी धरती घेतली, अजून तुम्हाला माहिती नव्हतं। कारण माझी मानसिक स्थिती बरोबर नसल्यामुळे, की आपल्याच लोकांनी आपला घात केला म्हणून माझी मानसिक स्थिती बरोबर नसल्यामुळे मी आज पत्रकार परिषद घेतो। हे तुम्हाला आता माहिती पडलं की माझ्याकडे सर्च वॉरंट आले, माझ्या भावाकडे मुंबईला आले, ज्यांचा काही संबंध नाही BHRशी, सुनील कोचरशी काही संबंध नाही BHR। तशी निखिल खडसे यांची आत्महत्या झाली हे बरोबर आहे, परंतु मी एक भारताचा नागरिक, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या खाली मी या देशाचा नागरिक आहे। म्हणून मी त्याच्या चौकशीची मागणी करू शकतो आणि ती मी करणार। पण तुम्ही थेट वाटतोय की माणूस किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, म्हणून मी तो धागा पकडतोय आणि म्हणून मी मागणी करतोय। आपण एकनाथ रामेश्वर नाईकचे 2-3 फोटो काय ते फोटो काय विषय आहे बरं ठीक आहे। त्याच्यानंतर मग एकनाथ खडसेंनी काय सांगितलं तुम्हाला की पुढचे त्यांचे जे सगळं घ्यायचा प्रयत्न केला, त्यांनी हिसकवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी पैसे द्यायचा प्रयत्न केला, त्यांनी जेणी ते केलं माझ्यावर। परंतु कोणाचंही सार्वजनिक उद्ध्वस्त होईल जीवन असं मी गैरकृत्य करणार नाही हे मी खडसेंना सांगितलं। म्हणजे महत्त्वाचा पुरावा आपल्याकडं आहे सगळा, कधीपर्यंत उघडणार तो? मी परत प्रत्येक सांगतो, काही समाजात ज्याचा दोष नाही, ज्याचं त्या प्रकरणाशी त्या परिवाराचा काही दोष नाही, अशा लोकांचं जीवन बदनामीकारक होईल, त्यांना जीणं मुश्किल होईल, म्हणून मी त्या समाजापुढे ठेवत नाही। अहो, मी तर म्हणतो ज्यांनी ज्यांनी बँकेत घोटाळे केले त्यांना सर्व महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी एकत्र होऊन कोणत्याही पक्ष आणि पार्टीचा विचार न करता ज्या ज्या बँकेत घोटाळे झाले, जिथे जिथे शासकीय पैशाचा अपहार झाला आहे त्या लोकांना मैदानात आणलं पाहिजे। परंतु हे बरबडलेले पुढारी यांना जर आता हे आणणार नाही, जसजसं अंग्रेजाला ह्या जनतेने हिंदुस्थानाच्या शिवाजी महाराजाच्या मावळ्याने आकडून लावलं, तशा या भ्रष्ट पुढाऱ्यांना यांच्या घरातून आकलल्याशिवाय ही जनता राहणार। एक आपण पत्रकार परिषदमध्ये बोललो होतं की पुरावा आहे बघा, आता आहे बघा सगळं मी आताच काही सांगू शकत नाही। मी तुम्हाला जेवढं सांगितलं, जेवढं माझ्या बुद्धीला पटलं, आणखी याच्यावरती काही आता असेल तर मी 2-3 दिवसांनी पत्रकार परिषद घेईल, आणखी तुमच्या डिटेल प्रश्नाचे उत्तर देईल। आपल्याला
एकनाथराव खडसे, गिरीश महाजन, रामेश्वर नाईक, पारस ललवाडी यांचं काय? यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. विस्तारार्थ माननीय SP महाराष्ट्र सरकार सर्व संबंधित अधिकाऱ्याकडे देईल. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.